करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशातील उत्कृष्ट युवा अधिकाऱ्यांना आकांक्षी तैनात केल्यास आपले नवीन विचार आणि रचनात्मक कार्यपद्धतीमुळे ते या भागात ठोस बदल घडवून आणू शकतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हिमाचल प्रदेशमधील धरमशाला इथं देशातील मुख्य सचिवांच्या तीन दिवसांच्या परिषदेत अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते अशा स्वरूपाची ही पहिलीच परिषद असून केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारं यांच्यात मजबूत भागीदारी निर्माण व्हावी यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहा केंद्र सरकारनं अग्निपथ योजनेच्या भरतीसाठीची वयोमर्यादा एकवीसवरून तेवीस वर्षांपर्यंत वाढवली आहे वयोमर्यादेची ही सूट केवळ या वर्षीच्या भरतीसाठी लागू राहणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे गेल्या दोन वर्षांदरम्यान भरती प्रक्रिया झाली नसल्यामुळे वयोमर्यादेचा हा निर्णय घेतला असल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीच्या निकालाची घोषणा आज करण्यात आली यामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर विभागाचा निकाल सत्त्याण्णव टक्के लागला आहे राज्यात विभाग चौथ्या स्थानावर असून विभागातील निकालात नागपूर जिल्ह्यानं सत्त्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्क्यांसह प्रथम स्थान प्राप्त क्लि आहे येत्या एकवीस जूनला साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं योग दिवस देशातल्या पंचाहत्तर प्रसिद्ध स्थळांवर साजरा होणार आहे नागपूर शहरात कस्तुरचंद पार्क यानिमित्तानं मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूरमध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारानं हा आंतरराष्ट्रीय योग दिन कस्तुरचंद पार्क इथं आयोजित आला आहा आपल्या अंतराळातील सूर्य हा ऊर्जेचा स्रोत असून वारा आपलं हवामान आणि सर्व जीवन चालवतो या सूर्याची निर्मितीमागील रहस्य आणि विज्ञान समजण्यासाठी नागपुरातील गांधीसागर शुक्रवार तलावाजवळील रमण विज्ञान केंद्र आणि तारांगणाच्या वतीनं उद्या शनिवार अठरा जून रोजी द सन अव लिव्हिंग स्टार सूर्य आपला जिवंत तारा हा नवीन डिजिटल तारांगण शोचा प्रारंभ खगोल प्रेमींसाठी करण्यात येणार असून सकाळी अकरा वाजता या शोचं उद्घाटन प्रादेशिक रिमोट सेन्स सेंटर इस्रो नागपूरचे उपमहाव्यवस्थापक डॉ जी श्रीनिवासन हे करणार आहे हा शो सर्वसामान्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दररोज दुपारी एक वाजता ते पाच वाजता दरम्यान असणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज राजकोटमध्ये होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल नागपूर जिल्ह्यात आज कोरोनाचे एकसष्ट रुग्ण आढळले असून एकोणीस रुग्ण बरे झाले याबरोबर ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार